केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर काही प्रमाणात बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. यापुढे नारायण राणेंविषयी बोलणार नाही असं दीपक केसरकरांनी म्हटलंय. नारायण राणे यांच्याशी झालेला संघर्ष हा भूतकाळ असून त्यांच्या संदर्भात काहीही बोललो तरी संबंध वादाला जोडला जातो असंही केसरकरांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या काळात शिवसेना भाजप युतीच्या चर्चा सुरू असताना सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी नारायण राणेंकडून आदित्य ठाकरेंची बदनामी होत होती त्यामुळे या चर्चा फिसकटल्याचं केसरकर यांनी काल म्हटलं होतं, दावा केला होता. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार सत्तेत असताना केसरकरांनी केलेल्या या आरोपानं खळबळ उडाली. अखेर या प्रकरणी काहीचं बॅकफूटवर येत राणेंविषयी काही बोलणार नसल्याची केसरकरांनी भूमिका घेतली आहे. असंच आता माझ्या लक्षात आलेलं आहे की मी कधी चांगलं बोललो किंवा वाईट बोललो तरी राणेंच्या संदर्भात मी बोललो की मग त्याचा रेफरन्स हा माझा त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाशी जोडला जातो. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस होतील त्यावेळेला त्यांचं नाव हे घेतलं. तर हा वाद टाळण्यासाठी किंवा वरिष्ठांकडून आलेल्या सगळ्या सूचनांच्या नंतरची भूमिका असू शकते. दरम्यान केसरकरांनी काल नारायण राणेंवर आरोप केले त्याविषयी बोलणं नितेश राणेंनी सुद्धा टाळलं. हिंदुत्वासाठी सर्व माफ असल्याचं नितेश राणे म्हणाले. ज्यावेळेला सुशांत सिंग राजपूत प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं त्यावेळेला आदित्यजींची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती विशेषतः बदनामी करण्यामध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या त्याचा मोठा वाटा होता. परंतु श्री नारायण राणे यांचा समावेश हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झाला आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यामुळे ही गोष्ट उद्धवसाहेबांना आवडली नाही. त्यावेळेला ही बोलणी थांबली. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माझी एकदाच ह्या संदर्भात बोलणं उद्धवसाहेबांसाठी झालं. त्यावेळेला त्यांचं बोलणं असं होतं की ह्या लहान लहान गोष्टी होत राहतात, पुन्हा एकदा बोलणी चालू होऊन याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं असं त्यांचं सुद्धा मत होतं. परंतु एकंदरच त्यांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे पुढे ही बोलणी होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची विचाराचं सरकार आज आहे. हिंदुत्वाचा विचार हा अजून प्रखर पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मजबूत झाला पाहिजे यासाठी 166 आमदार एकत्र आलेले आहेत. हिंदुत्वाचं रक्षण करणं, हिंदुत्वाला ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. म्हणून आमच्यासाठी हिंदुत्व हा विषय महत्वाचा आहे आणि हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत एवढं या निमित्ताने सांगतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले. राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्यानं शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. दिल्ली दौऱ्याचं मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्र्यांची भाजप नेतृत्वाशी चर्चा होणार असल्याचंही कळतंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा. का रखडला राज्य मंत्रिमंडळ विस्तार? राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे सरकारवर विरोधकांकडून सतत टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रविवारी नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे हजेरी लावणार आहेत, तर उपमुख्यमंत्री फडणवीस हे भाजपच्या हर घर तिरंगा या अभियान बैठकीत सहभागी होणार आहेत. या 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन बैठका ज्या आहेत त्यासाठी मी आलो आणि मंत्रिमंडळ विस्तार लवकर सुरू झाला. काम कुठलंही थांबवलेलं नाही आणि आपल्याला माहिती आहे आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायची निर्णय प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही, थांबणार नाही आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार. खरे तर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शुक्रवारी रात्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्याला महत्व आलंय. खरे तर गेल्या महिन्याभरापासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा सुरू आहे, मात्र सतत मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जात असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी फुटणार का हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे आता शिंदे सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले, कारण सत्ताधाऱ्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराविषयी रोज नवनव्या तारखा दिल्या जात आहेत, त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली जाते. तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी लवकर? मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत शिंदे फडणवीस सरकारची खिल्ली उडवली आहे. पुन्हा पहा अजित पवार काय म्हणाले ते. तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी लवकर? मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास एक महिना उलटून गेलाय, मात्र अद्यापही राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख काही निश्चित झाली नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यामुळे शिंदे समर्थक 50 आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचं चित्र आहे. एकीकडे सत्ताधारी शिंदे गटात अस्वस्थता वाढू लागली आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारला टार्गेट केलंय. मंत्रिमंडळ विस्तार तर होईलच ना, आज उद्या परवा लवकरात लवकर होईलच. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यामागे विविध कारणं सांगितली जात आहेत. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळेच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय अशी चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नसल्यानं आता सचिवांना मंत्र्यांचे अधिकार देण्याची वेळ शिंदे फडणवीस सरकारवर आली. प्रशासकीय कामं रखडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, मात्र त्यावरून विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली आहे. आता सचिवांना मंत्र्यांचे अधिकार, शिंदे फडणवीस सरकारवर नामुष्की, मंत्रिमंडळ विस्तार रखडला, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन जवळपास एक महिना उलटून गेलाय, तरी मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्ह काही दिसत नाही, त्यामुळेच प्रशासकीय कामं रखडू नयेत म्हणून विविध खात्याच्या सचिवांना आता मंत्र्यांचे अधिकार देण्याची नामुष्की शिंदे फडणवीस सरकारवर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराअभावी राज्यातील नागरिकांची कामं खोळंबली आहेत, तसंच प्रशासकीय कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागलाय. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी घेतला. या निर्णयामुळे आता मंत्र्यांकडे सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर सचिवांना सुनावणी घेता येणार आहे. शुक्रवारी तसे आदेश मुख्य सचिवांनी जारी केले. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सडकून टीका केली. तसं करायचं तर मग असं करा ना, चीफ सेक्रेटरीला सगळे अधिकार देऊन मुख्यमंत्र्यांनी पण ते काय फक्त सगळं आभारी अपातच आहे. राष्ट्रपती म्हणजे प्रशासन जर ह्या पद्धतीनं चालणार असेल तर अवघड आहे, मला त्याच्याबद्दलची माहिती नाही. लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांच्या मधल्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करायचा नाही, आणि अधिकाऱ्यांना ते जर अधिकार द्यायचे असतील तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती इतर कुणावरही आलेली नव्हती. ही जर खरोखरीच घडलेलं असेल तर महाराष्ट्राचाही दुर्दैव आहे, आणि एकनाथराव शिंदे साहेब तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून या झालेल्या निर्णयाच्या बद्दलचं उत्तर द्या, महाराष्ट्राला ते कळलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून आता काँग्रेस आणि शिवसेनेनंही जोरदार टीकेची झोड उठवली आहे. सचिव हे मंत्र्यांना पर्याय ठरू शकत नाहीत, मंत्रिमंडळ विस्ताराअभावी राज्य सरकारचा गाडा कसा चालणार अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. सचिवांच्याकडे ज्यावेळेला अधिकार दिले जातात त्यावेळेला आपण एक ती तात्पुरती व्यवस्था असते, कशासाठी ती केली व्यवस्था अशी, लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय होऊन संबंधित मंत्री त्याचा कारभार बघण्यासाठी लोकशाहीमधलं ते एक फार मोठं अंग आहे. लोकशाहीमध्ये फार मोठी जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. कैलासवासी यशवंतराव चव्हाण नेहमी एक त्यांचं वाक्य सुपरिचित आहे आपल्याला सगळ्यांना, की अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. अशा वेळेला ज्यांच्याबद्दल म्हणजे सगळेच अधिकारी तसे नाही आहेत,
पण जे साधारणपणे एक ठराविक चौकटीतून विचार करणारे असतील अधिकारी काही कार्यक्षम असतील पण ते मंत्र्यांना पर्याय म्हणून सचिव होऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही सुद्धा एक खरं चिंतेची बाब मला वाटते. 8-10 दिवस आम्ही सगळेच म्हणतोय मंत्रिमंडळाचा विस्तार करा. शेवटी लोकप्रतिनिधी हा लोकांशी संवाद साधू शकतो. सगळंच अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर राज्य चालणार असेल तर अत्यंत चिंताजनक. या ठिकाणी हिअरिंगचे अधिकार वगैरे मंत्री नसल्यामुळे कामकाज चालावं या उद्देशानं आता सचिवांना ते अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मंत्री 40 करायचे त्याचा निर्णय जर हे घेऊ शकत नसेल तर राज्य चालवायचा निर्णय घेऊ शकतात का ही शंका तर सामान्य माणसांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक प्रशासकीय कामं रखडली असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते. आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास जनतेच्या कामांना वेग येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. तर एक अतिशय मोठी महत्त्वाची बातमी येते, कारण एका बाजूला आपण बघतोय की मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात विरोधकांकडून टीका केली जात असताना मंत्री स्तरावरचे सर्वाधिकार सचिवांना दिल्या गेल्यावरून टीका होत असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण आलेलं आहे की मंत्र्यांच्या संदर्भातले जे अधिकार आहेत ते अर्धन्यायिक प्रकरणांचे अधिकार सचिवांना देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्र्यांचे सर्व अधिकार मंत्री स्तरावरचे सर्वाधिकार सचिवांना दिले गेलेले नाही आहेत, तर केवळ अर्धन्यायिक प्रकरणांचे अधिकार सचिवांना दिलेले आहेत. कारण ज्या सुनावण्या घेणं महत्त्वाचं असतं त्या सुनावण्या रखडून पडू नयेत यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं आज स्पष्ट केलं आहे. दरम्यान अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार ते गेल्या वर्षीच्या राजीनाम्यापर्यंत अजित पवारांनी सरकारवर टीका केली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आहे. मात्र नवीन सरकार होऊन जवळपास 1.5 महिना होत आला तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, यावरून विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जातोय. पाहूया अजित पवारांची टोलेबाजी. हे जे काही अधिकार मग तुम्ही बाकीचे अधिकार इथल्या आयुक्ताला देता, इतर अधिकार जिल्हा परिषदेच्या सीओला देता, नगरपालिकेचे अधिकार तुम्ही चीफ ऑफिसरला देता, पंचायत समितीचे अधिकार तुम्ही BDOला देता, मग राज्याचे अधिकार तुम्ही चीफ सेक्रेटरीला द्या आणि तुम्ही पण दोघं गरीब असाना. आज ज्या पद्धतीनं राज्याचं एकंदरीत प्रशासन ठप्प झालेलं दिसतोय, मंत्रालय असेल जिल्ह्यातील देखील तीच परिस्थिती, राज्याचं प्रशासन ठप्प असणं हे सुद्धा योग्य नाही. यातून लवकर मार्ग निघेल अशी चिन्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत नाही. एकूण कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असं म्हणण्यासारखी वेळ ही राज्यातल्या जनतेवर आलेली आहे. गेल्या 1 महिन्यापासून राज्यामध्ये अवघ्या एका व्यक्तीचं मंत्रिमंडळ, एकट्याच महाराज आहे ते एकटे, त्याच्या जोडीला देवेंद्रजी. असं असलं तरी त्यांना खातेवाटप देखील झालेलं नाही. आत्ता देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही कितीदा मीडियाला सांगताय लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. तर आपण बघितलं की टोलेबाजी अजितदादांची सुरू आहे आणि या टोलेबाजीत त्यांनी आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा मग सचिवांना दिलेले अधिकार असतील यावरून जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक ट्विट केलं. हे ट्विट आज चांगलं चर्चेत आलं आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करत हे ट्विट केलं आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना
त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला. त्यानंतर आता राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करत ट्विट केले. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती सरकारला जनतेचा कौल मिळालाय. शिवसेना भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन. तसंच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं तसंच मतदार राजाचं अभिनंदन आणि आभार असं मुख्यमंत्र्यांनी या ट्विटमध्ये लिहिलंय. त्यामुळे आता शिंदे गट नाही तर ठाकरे गट म्हणायचं का हा सवाल विचारला जात आहे. यानंतर बातमी राऊत पती पत्नीची आहे. संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची गेल्या 8 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीनं समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात दाखल झाल्या. वर्षा राऊत संजय राऊतांची स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याचं कळत आहे. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी केली जाते. खरं तर संजय राऊतांना ईडीनं नुकतीच अटक केली. आता वर्षा राऊतांची चौकशी केली जात असल्यानं राऊत दाम्पत्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. खासदार संजय राऊतांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊतही ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात. शनिवारी वर्षा राऊत यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. पत्राचाळ कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांना ईडीनं यापूर्वीच अटक केली आहे. आता त्यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी केली जात असल्यानं राऊत कुटुंबाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. त्यांना जे काय प्रश्नांची माहिती पाहिजे असेल ते सर्व प्रश्नांची उत्तर वर्षा राऊत देतील. जे जे त्यांना माहिती आहे, जे जे सत्य आहे, ते सत्य आज वर्षा राऊत ईडीसमोर सांगतील. जे संपूर्ण सहयोग आणि सहकार्य ईडीला वर्षा राऊत करतील. पत्राचाळ प्रकरणातून 1,44,66,000 रुपयांची लाच घेतल्याचा राऊतांवर ईडीनं ठपका ठेवलाय. तसंच अलिबागमधील जमीन आणि दादरमधला फ्लॅट खरेदीसाठी लाचेच्या रकमेचा वापर केल्याचा ईडीचा आरोप आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यात तब्बल 1,08,00,000 रक्कम कुठून आली याविषयी ईडीकडून तपास केला जातोय. मात्र ईडीच्या या कारवाईमागे भाजपचा हात असल्याचा आरोप राऊत कुटुंबियांनी केलाय. संजय राऊतांना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आमदार सुनील राऊतांनी केलाय. संपूर्ण सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे. भारतीय जनता पार्टी संजय राऊतांना घाबरते म्हणून ईडीच्या थ्रू हे सर्व अटकवण्याचे त्यांचे संपूर्ण प्रयत्न चालू आहेत. दरम्यान पत्राचाळ प्रकरणातील ठेकेदारांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी राऊत कुटुंबाने केली आहे. तर राऊत दाम्पत्याची समोरासमोर ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आगामी काळात ईडीच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर महाराष्ट्राला हादरवून टाकणारी, माणुसकीला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली. सावरटोलीतल्या महिलेवर झालेल्या आता घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी IPS दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SIT मार्फत करण्याचे निर्देश त्याने दिले. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं, त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करण्यास कुणाचं मन धजावणार नाही अशा प्रकारचं शासन या गुन्हेगारांना करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्या दृष्टीनं पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलीस तपास करतायत आणि कुणालाही पाठीशी घातली जाणार नाही, कठोर कारवाई केली. हे जे काही घडत आहे हे अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहे. कुणी राज्यकर्ते असले तर कुणाच्याच काळामध्ये हे घडू नये, परंतु ते घडू नये ह्याच्याकरता जो एक तरारा असला पाहिजे, एक दबदबा पोलीस खात्याचा असला पाहिजे, प्रशासनावर देखील मंत्रिमंडळाचं जे कमांड असली पाहिजे तीच सध्या नसल्यामुळं ह्या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टीला महाराष्ट्रातल्या निष्पाप लोकांना सामोरं जावं लागतंय.
वेबसाइट आणि चॅट ॲप्लिकेशनवर अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधताना सावध रहा, कारण नागपूरमधल्या एका उच्चशिक्षित तरुणीची फसवणूक झाली आणि पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. पाहूया न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. सोशल मीडियाचा विचार न करता केलेला वापर धोक्याचा ठरू शकतो. तुमच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप्स सहजतेनं उपलब्ध होतात, मात्र काही युजर्सकडून कोणतीही खबरदारी बाळगली जात नाही. परिणामी मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. नागपूरमधील एक तरुणी क्लब हाऊस चॅट वेबसाईटचा वापर करत होती. यशराज ओझा या अनोळखी तरुणाशी तिचा संवाद सुरू होता. गर्भश्रीमंत आणि दिल्लीत एका कंपनीत मोठ्या पदावर असल्याचं त्यानं सांगितलं. पीडित आणि आरोपीची त्यातून जवळीक वाटली. त्यानंतरच्या भेटीत आरोपीनं पीडितेसोबत संबंध ठेवले, त्याचा व्हिडिओ काढून त्याचा गैरवापर केला. ही बाब कळल्यानंतर पीडितेनं पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. त्या अर्जाची चौकशी ही क्राईम युनिट दोनकडून झालेली आहे. त्या चौकशी अंती त्यांना ते जे त्या ठिकाणी जे तक्रारदार आहेत त्यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दिलेली होती त्यांनी त्या ठिकाणी फ्रॉड केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेक बाबींचा पर्दाफाश झाला. आरोपीनं वेबसाईटवर दिलेली माहिती आणि पत्ता खोटा होता. धक्कादायक बाब म्हणजे क्लब हाऊसच्या वेबसाईटवरही सविस्तर माहिती मिळत नाही. संपर्काच्या नावानं फक्त अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोचा एक पत्ता देण्यात आला आणि याच वेबसाईटवर शेकडो भारतीय जोडले गेलेत. त्या सगळ्यांची इथं दिलेली माहिती धोक्याची ठरू शकते. चॅट हाऊस प्रमाणेच अनेक ॲप्लिकेशन आणि वेबसाईट सध्या उपलब्ध आहेत, मात्र त्यांचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज आहे. लोकांना हे एक वेगळं सोशल मीडिया ॲप आहे अशी समजूत आहे आणि नॉर्मल सोशल मीडिया ॲपवर जसे लोक एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तसेच या डेटिंग मीडिया ॲपचा वापर होत असेल अशा समजुती खातर लोक त्यांनाही डेटिंग ॲपला सेफ किंवा सुरक्षित समजतात आणि म्हणून हा जो डेटिंग ॲप प्रकार आहे हा आपण सखोल समजून घेण्याची आता गरज आलेली आहे. डेटा शेअरिंग ॲप्लिकेशन आणि वेबसाईटवर सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही. त्यावर अंकुश आणण्यासाठी केंद्र सरकारनं पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2018 संसदेत आणला, मात्र त्यात अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्यानं कायद्यात रूपांतर होऊ शकलं नाही. मात्र लवकरच कायदा होणं काळाची गरज आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद बातमी. भारताच्या महिला संघानं दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. भारतानं आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर दमदार विजय साकारत त्यांनी अंतिम फेरीत आपलं स्थान पटकावलंय. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडपुढे 165 धावांचं आव्हान ठेवलंय. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 160 धावा करता आल्या आणि भारतानं 4 धावांनी हा विजय साकारला. त्यामुळे आता भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेकनंतर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या गावगावची बित्तम बातमी माझी सहकारी निमिषासोबत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.